या पक्षांना मी शुभेच्छा देतो आणि शंभू महादेव चरणी प्रार्थना करतो की कुणाला कुठलीही इजा न होता तुमच्या सगळ्याकडनं प्रयत्नाची पराकाष्ठा करून कोण यशस्वी होईल ते होईल, पण जे होणार नाहीत त्यांनीही पुढच्या वर्षीची तयारी करावी। खरं तर राजाभाऊ मी सुरुवात केली की मी तुम्हाला काहीतरी विषय देतो, आता मी समोर बघितल्यानंतर मला 2024 चे पण काही मतदार दिसत आहेत आणि 2029 चे पण काही मतदार दिसत आहेत। आपली काही 29 पर्यंत थांबायची तयारी नाही, पण जाऊ दे धनराज दादाच्या उठवले येते। आज या ठिकाणी सगळ्यांना एकच विनंती करतो की आपल्याला या तालुक्यामध्ये परिवर्तन करायचंय आणि या दहीहंडी बरोबर परिवर्तनाची हंडी सुद्धा फोडायची आहे। आणि भाऊंनी सांगितलं की 11 वर्ष झालं आम्ही हा कार्यक्रम करतोय, भाऊ आपला अभिनंदन, नाहीतर निवडणुका आल्या की अनेक दहीहंड्या तयार होतात, अनेक काही काही कार्यक्रम तयार होतात आणि मग वाटतं की नेहमीच निवडणुका असाव्या, लोकांना काहीतरी काम लागेल। शंभूने मला पत्रिका पाठवली, त्या पत्रिकेवर ते एक 7-8 जणांच्या खाली लिहिलं होतं चेअरमन विठ्ठल सहकारी साखर कारखाना। अरे बाबा म्हणले मी म्हणतो कारखानदार आमदार नको म्हणून माझ्या खाली दिली चेअरमन टाकले का म्हणलं त्या, नाही बाबा म्हणलं दुरुस्ती करायची पत्रिका तुम्हाला चुकून आली। भाऊ तुम्ही सगळं हे नियोजन केलं तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी आहे, सगळ्या पक्षाची मंडळी तुम्ही एका स्टेजवरती आणलीत आणि खालच्या वरचा थर लावायची जबाबदारी सुद्धा आम्ही तुमच्यावर देतो, पण थर लावून लांब उभारून सांगू नका, भरून ठेवा। आणि मला खात्री आहे की 100% ह्या वेळेस आपल्या तालुक्यामध्ये परिवर्तनाची हंडी फुटणार आहे। आणि मी हे बोलताना सुहास काकांनी असं असं केलं म्हटल्यावर तर 100% फुटणार। तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा।